शब्दांच्या पलीकडले हा शब्दच फार मोठा मजेदार आहे. आपल्याला जे जाणवलेलं असतं, जे भावलेलं असतं, ते खरोखर शब्दांच्या पलीकडलं असतं, पण ते दुसऱ्याला कळावं म्हणून आपण ते शब्दबद्ध करतो. तसं पाहायला गेलं तर शब्दांपलीकडची भाषा नक्की आहे, चित्रकला आहे, सूर आहेत, शिल्प आहे, त्याही पलीकडे स्पर्शांची भाषा आहे. पण ही शब्दांपलीकडची भाषा आपल्यापेक्षा ज्यांना अधिक समजलेली आहे अशी माणसं खरोखरच हेवा करण्याजोगी असतात. आणि आज या ठिकाणी खरोखरच ज्यांना सुरांची भाषा समजली त्यांचा हेवा वाटावा अशा मीनाताई आपल्या इथे आलेले. मीनाताई नमस्कार. एक कुतूहल म्हणून प्रश्न की ह्या शब्दांपलीकडची भाषा तुम्हाला कशी समजते किंवा तुम्ही कुठल्या वाटेने जाता, अर्थात सुरांच्या वाटेने जाता काय? शब्द आपल्याला जर खूप आवडले जसे हाता कान्हो घेऊन जाय, हे शांताबेंचे शब्द फार गोड आहेत, तर मी या शब्दांचाच हात धरून मी त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न केलेला आहे. पण तो किती त्याला यश मिळालंय ना ते तुम्ही आणि माझे रसिक सांगते. पण या शब्दांच्या पलीकडे तुम्ही सुरांच्या वाटेने आम्हाला नेणार आहात, अर्थात तुम्ही मंगेशकर घराण्यातल्या, मंगेशकर घराण्यातल्या सुराबद्दल बोलायचं तर ते आणखीन शब्दापलीकडचं आहे. मला वाटतं कान्हू घेऊन जा या शांताबाईंच्या गीताला खास अशी मंगेशकरी चाल असणार आणि ती तुम्ही गुणगुणून दाखवावी. कारण काय की संगीतकाराला गाताना आम्ही फार कमी वेळेला पाहिलेलं आहे. मी एकच लाईन म्हणून दाखवते. ठीक आहे, ठीक आहे. कान्हू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय, संग चाले श्रीदाम सुद्धा, मागे भोले माय, मागे भोले माय. हे थोडस जरा गावाकडचं असं वाटत, पण आईची माया ही शब्दांपलीकडचीच असते ना.
वा, आईच्या मायेचं सगळं वर्णन खरोखरच शब्दांच्या पलीकडलं आहे. विनोदाई, एक सतत जाणवत राहतं की ज्यांना ही शब्दांच्या पलीकडली भाषा सापडलेली आहे त्यांचं कधी वय होत नसेल, ते चिरतरुण असतील असं मला वाटतंय. पण त्यांच्या त्या चिरतरुण्याचा आणि आमच्या धकाधकीत जगणाऱ्या माणसांच्या पिढीमधला काही फरक पडण्याची शक्यता नाही मला नाही वाटत. मला असं वाटतं कलाकाराचं वय कधीच होत नाही, शरीर एखाद्या वेळेस थकत असेल. आता मी पण एक नवीन आर्टिस्ट येते आहे, अविनाश प्रभावळकर. अच्छा, तुम्ही ऐका. अविनाश प्रभावळकर म्हणजे आता शब्दांच्या पलीकडे जाण्याची भाषा तो शिकायला लागला. शिकायला लागलेत. अच्छा, गीत प्रवीण दवण्यांचं. प्रवीण दवण्यांचं आहे. झुळूक मुलायम सहज तरळली. खूप छान लिहिले, ऐकूया. झुळूक मुलायम सहज तरळली, रानात गुलाबाचा हो, रानात गुलाबाचा. हृदय सांगते सांग हळूच तू, हृदय सांगते सांग हळूच, कानात गुलाबाचा, कानात गुलाबाचा. झुळूक मुलायम सहज तरळली, रानात गुलाबाचा हो, रानात गुलाबाचा. हसते सशिका दंश मधाचा करीत काळ झाला, हसते सशिका दंश मधाचा करीत काळ झाला. खरेच ही का हसते जादू, खरेच ही का हसते जादू. काट्यात गुलाबाचा हो, काट्यात गुलाबाचा. हृदय सांगते सांग हळूच, कानात गुलाबाचा, कानात गुलाबाचा. झुळूक मुलायम सहज तरळली, रानात गुलाबाचा हो, रानात गुलाबाचा. झुरते सशिका असून जवळ मी, लाज तुझ्या नयनी. झुरते सशिका असून जवळ मी, लाज तुझ्या नयनी. प्रीत मनातील नकळत शोधू, प्रीत मनातील नकळत शोधू. डोळ्यात गुलाबाचा हो, डोळ्यात गुलाबाचा.
हृदय सांगते सांग हळूच कानात गुलाबाचा कानात गुलाबाचा झुळूक मुलायम सहज तरळली रानात गुलाबाचा हो रानात गुलाबाचा हो रानात गुलाबाचा आता जरा सावध बसायचं सावध म्हणजे धक्कादायक नसलं तरी सुखद धक्कादायक आहे कारण आत्ता ती पिढी तारुण्यात आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेला या गायकाचं गीत तुम्ही मनपूर्वक ऐकलेलं आहे ते तुम्हाला खूप आवडलेलं होतं जवळजवळ ही 18 ते 19 वर्षापूर्वीची गोष्ट आहे सांग सांग भोलानाथ हे गाणं म्हणणारा योगेश खडीकर हा आज जवळजवळ 18-19 वर्षानंतर तुमच्या समोर आज येतो आहे वास्तविक पाहता हा प्रश्न त्याला विचारायला पाहिजे की सांग सांग भोलानाथ तू कुठे होतास आणि विशेष म्हणजे योगेश हा मीनाताईंचा मुलगा या गीताबद्दल धक्कादायक जे मी तुम्हाला म्हटलं सुखद धक्कादायक म्हणजे तो आपल्या मावशीबरोबर हे गीत म्हणणार आहे उषाताईंच्या बरोबर प्रश्न असा आहे मीनाताई की हे आहे तसं युगलगीत प्रेमगीत म्हणणार आहे तो मावशीबरोबर आई संगीत दिग्दर्शक हे जरा सगळं शब्दांच्या पलीकडलंच होतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे तसं जरा म्हणजे आर्टिस्टच्या दृष्टीने फार कठीण आहे तसं पण कलाकाराला कसली नातं येतं त्यावेळेस तो विसरून जातो असं काही राहत नाही तुम्ही आता बघा ऐका ते गाणं चांगला गाणं आहे एकदा निशिगंधाच्या वळणावरती तूच दिसावीस पुन्हा एकदा तूच दिसावीस पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा सावळ्या डोळ्यामधुनी तुझ्या सावळ्या डोळ्यामधुनी सांज बुडावी मनोगतानी सांज बुडावी मनोगतानी
नव स्वप्नातुनी ये उबहरुनी नव स्वप्नातुनी गाणे लेउनी अधरावरती गाणे लेउनी अधरावरती पुन्हा एकदा दिसाविस पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा. मीना ताई, तुम्ही म्हणालात ते खरं आहे की एकदा कलावंत त्यांच्या त्या दुनियेत गेला की मग वय नातं सगळं विसरायला होतं. मित्र, हे आपल्या नशिबी फार कमी येतं, याचं कारण ती शब्दांच्या पलीकडे जाण्याची जी भाषा आहे ना, ती मला वाटतं आपण ह्या धकाधकीच्या जीवनात शिकायला विसरतो आणि मग नकळत केव्हा तरी ती भाषा आपल्याला बोलवते, खुणवते. तसं पाहायला गेलं तर आयुष्यातली कुठलीही पहिली गोष्ट, आलेला कुठलाही पहिला अनुभव हा शब्दांच्या पलीकडला असतो. म्हणजे बाळानं पहिल्यांदा आई म्हणून हाक मारणं, किंवा पहिली लागलेली नोकरी, पहिला पगार, पहिली साडी, याच्या विरुद्ध पहिला प्रेमभंग, पहिली गेलेली नोकरी, अशा अनेक गोष्टी ही भाषा घेऊन आपल्याला त्या दुनियेत घेऊन जातात. आणि आता ह्या शब्दांच्या पलीकडे ज्या दुनियेत आपण वावरतो त्याच्या शेवटच्या वळणावरती आता आपण आलेलो आहोत. याच्यामध्ये सुद्धा पहिला पाऊस, प्रवीण दवणे यांचं हे गीत आहे, उषाताई गाणार आहेत. खरोखरच पहिला पाऊस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शब्दांपलीकडला असतो, सुखद असतो, दुःखद असतो, काही वेळेला तो आपण एकत्र अनुभवलेलाही असतो. पण यावेळेला या शेवटच्या वळणावरती, या आजच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत, प्रवीण दवणे यांचं गीत उषाताई मंगेशकर गाणार आहेत. पाऊस पहिला जणू कान्हूला.
Thank you.